माणसाने स्वतःच्या सुख सोयींसाठी प्लॅस्टिकच्या विविध वस्तू बनवल्या. त्याच्या अतिवापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे भारुडाच्या अंगाने जाणाऱ्या या पथनाट्यातून केले आहे. प्लॅस्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा बहुमोल संदेश यातून. मले बाजारला जायचं नाही, मले बाजारला जायचं नाही. का ग बाई, का ग बाई, का ग बाई, न ग बाई, न ग बाई, न ग बाई. का बरं जायचं नाही, कारण काय ते सांगशील की नाही? आवा बाजारला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची, कशा कशाची? आवा मंडळी, दाळ, तांदूळ, भाजीपाला, साबण, कपडे, चपला, काय बाय लागत आपल्या संसाराला? मग त्यो समज घेऊन ये की, त्यात अवघड काय? अरे आणू कशात, ठेवू कशात? आता तर समध्या वस्तू कॅरबॅग मध्ये देतात की. अव तोच तर मोठा घोटाळा हाय. कसा काय, कसा काय, कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी, म्हणजे झालं. त्या कॅरी बॅगा समध्या गटारी तडकतात, समध्या नाल्या तुडुंब भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येत का नाय? म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाय, मले बाजारला जायचं नाय. का ग बाई, का ग बाई, का ग बाई. अव माझी हरणी, दुधाची म्हैस. आता तिले काय झालं? अव माझी हरणी मला सोडून गेली. कुठं, जंगलात की अरण्यात? नाही ओ, ती मरून गेली. कशा बाई गेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का जाते रडगानी? का राणी गेले तू औषध पाणी? ते तर सांगतोय म्या, ध्यानात येत का नाय? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्या गट चघळल्या, तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचं मरणच ओढवलं. तिचं बिचार रडकू रड रड रडलं, दुधा वाचून त्या लेकरात चढलं. माझं मन खूप तडफडलं, प्लास्टिकचा कचरा हेच कारण, जनावराचं ओढवतंय मरण. म्हणून म्हणते काय म्हणते? मले बाजारला जायचं नाय, मले बाजारला जायचं नाय. अव सरकारने काढलंय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हे त्याचं विशेष. सजीवांना वाचवूया हा दिलाय संदेश. पेपरातील बातमी वाचली की नाय? आता काय तुम्ही अंगठा भादर नाय? सांग रे बाबा सांग, मला नाही आठवत की पेपरात आलंय तरी काय. त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव, त्याच्यासाठी डोल्यातून वाहतय आसव. अरे 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 अरे, फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विळख्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं. ध्यान देऊन ऐका, एवढंच नाही, आणखी आकृत घडलंय काय? प्लास्टिक वापरू नका, सरकारनं केलाय कायदा, सजीवांना वाचवायचा केलाय वायदा. खरंच की काय? आपण कोरबा खाणार काय? आपली काळी माय ओसाडत हाय. कशी काय, कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीभर कंस? म्हणून म्हणते मले बाजारला जायचं नाही, मले बाजारला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर, समध्या लोकांना उपदेश कर. तोय हो काय? वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी आलेला बाजारला नाही. वय वय वय, पर मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही. मले बाजारला जायचं हाय, मले बाजारला जायचं बाई. चला चला.